जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी प्रशासनाने नियोजित केलेल्या ठिकाणीच विसर्जन करावे, पंचगंगा नदीत थेट गणेश मूर्तींचे विसर्जन होणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे इचलकरंजीतील गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीतील गणेश मूर्तींचे पंचगंगे येथील वाहत्या पाण्यात विसर्जन होईल अशी भूमिका घेतली आहे। आवाडे यांच्या या भूमिकेला पर्यावरणवादी संघटनांनी आक्षेप घेतला होता, त्यामुळे विसर्जनाबाबत गणेश मंडळामध्ये अजूनही द्विधा अवस्था आहे। काही लोक चुकीचं सांगतायत की गणेश विसर्जन पंचगंगेच करताच येणार नाही वगैरे, आणि तशा पद्धतीचं सांगण्याचा प्रयत्न करतायत। तसं काही नाही आहे। खरं म्हणजे माननीय उच्च न्यायालयामध्ये एक केस गेली होती, दत्तांना माने इचलकरंजीचे कम्युनिस्ट पक्षाचे नेते, त्यांनीच ते कावेळीच्या साथीनंतर गुदरली होती। त्याच्यातला मुख्य त्यांचा दाव्यातला विषय असा होता की इचलकरंजीच्या पंचगंगा नदीमध्ये जे प्रदूषित पाणी मिसळलं जातं ते खास करून इंडस्ट्रीचं, विना प्रक्रिया करून डायरेक्ट नदीत जातं। STP प्लांटचं मैलाचं पाणी तसंच्या तसं जातं, ते कुठंतर बंद व्हायला पाहिजे याच्यासाठी तो होता दावा। त्याचा आधार घेऊन गणेश विसर्जन करता येणार नाही वगैरे अशा पद्धतीचं सांगितलं जातं। तसं काय नाही आहे वस्तुस्थिती। मी सगळी वस्तुस्थिती बघितलेली आहे, मी वाचलेली आहे आणि माहितीही जाणकारांच्याकडून घेतलेली आहे। तर याच्यासंबंधीचं चुकीचं काय तर पसरून चुकीचं वृद्धिवेध करायच्या संबंधीचा प्रयत्न कोणीही करू नये। गणेश विसर्जनाबाबत आज जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पत्रकार परिषद घेऊन गणेश विसर्जनाबाबत जिल्हा प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली। नदीतील वाहत्या पाण्यातच विसर्जन करावे याला कायदेशीर आणि धार्मिक आधार नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। पंचगंगा नदीतच विसर्जन केलं पाहिजे, वाहत्या पाण्यातच विसर्जन केलं पाहिजे हा आग्रह अनाठायी आणि कसलाही शास्त्रीयही नाही आणि तार्किकही नाही, कसलाही आग्रह नसलेला आहे। आणि त्यामुळे सर्व गणेशभक्तांनी आणि सर्व नागरिकांनी या दिशाभूल करणाऱ्या सर्व माहिती स्वळी न पडता प्रशासनाने आणि आपल्या पर्यावरणाची जाण ठेवून आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपली प्रत्येक कृती मदतगार ठरलेली पाहिजे आणि लहानपणापासूनच या तरुण पिढीवर सुद्धा हे संस्कार घडतील याची काळजी आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना मी आवाज करतो की प्रशासनामार्फत गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यासाठी जी पण होय आपल्या सर्वांपर्यंत ग्रामीण आणि शहरी मागणी केलेली आहे, आपण तिचा सर्वांनी निशंक मनाने उपयोग करावा, वापर करावा